नरेंद्र मोदी ऍपद्वारे पंतप्रधानांनी साधला भाजपाच्या आमदार खासदारांशी संवाद, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं केलं आवाहन. 12 वर्षांखालील बालिकांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद असणारा अध्यादेश केंद्रीय मंत्रिमंडळानं केला संमत. तपासासाठी 2 महिन्यांचं बंधन, राष्ट्रपतींनी दिली आधी मंजुरी. फरारी आर्थिक गुन्हेगारांवर जरब बसवण्यासाठी त्यांची मालमत्ता जप्त करणारा अध्यादेश मंत्रिमंडळानं केला संमत, राष्ट्रपतींची आधी मंजुरी. कल्याणकारी कार्यक्रम लोकांपर्यंत प्रभावी पद्धतीनं पोहोचवण्यासाठी नाविन्य आणि तंत्रज्ञानाचा सनदी अधिकाऱ्यांनी प्रभावी वापर करावा, पंतप्रधान नरेंद्र मोदी. बँक खात्याशी आधार जोडणी बंधनकारक, मात्र अंतिम निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच, रिझर्व्ह बँकेचं स्पष्टीकरण. देशाला आगामी काळात 1000 विमानांची गरज, विमान निर्मिती ऑरिक सिटीमध्ये होणार, नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू. चीनसोबत महत्वपूर्ण चर्चेसाठी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज चीनमध्ये दाखल, शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत सहभागी होणार, मात्र पाकिस्तानसोबत चर्चा नाही. औरंगाबाद आणि जालना परिसरातील ड्रायपोर्ट, डीएमआयसी सारख्या औद्योगिक क्षेत्रामुळे हा परिसर गतिमान विकसित क्षेत्र होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. डीएमआयसी अंतर्गत शेंद्रा बिडकीन प्रकल्पातील काम वेगात, 3 लाख रोजगार निर्माण करणारा ऑरिक देशातील पहिला स्मार्ट इंटिग्रेटेड सिटी प्रकल्प ठरणार, मुख्यमंत्री फडणवीस. राज्यातील रस्ते अपघातांचं प्रमाण बघता 23 एप्रिल ते 7 मे दरम्यान रस्ता सुरक्षा पंधरवडा, उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन. हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात विभागीय हातमाग कापड स्पर्धेचं आयोजन. रेशीम उत्पादनाला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना रेशीम कोष विक्रीवर प्रतिकिलो 50 रुपये अनुदान देण्यासाठी सरकार प्रयत्नशील, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर. मानव विकास दर उंचवण्यासाठी विद्यार्थ्यांना संशोधनाकरता प्रोत्साहित करण्याची गरज, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ अनिल काकोडकर. पंतप्रधान पीक विमा योजनेच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी पंतप्रधानांच्या हस्ते बीडचे जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांचा सन्मान. आणि पश्चिम त्रिपुरा भागात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ मिलिंद रामटेके यांचाही पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार.